तर तुम्ही डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विस किती लॉब झाले तुमचे डायरेक्टर? आम्ही पेडण्यासून येले आहात मानरे कॉन्स्टिट्युएन्सीत, जे CHC लागून जे नवीन बिल्डिंगेचे काम चालू आहे हे खरं म्हटल्यार 2019 ते हॉस्पिटलाचे ओपनिंग जावपाचे असले, टील डेट त्याचे काय जाऊ ना. सो ऑन बिहाफ ऑफ गोवा फॉरवर्ड पार्टी मांद्रे, आम्ही आमच्या पार्टी प्रेसिडेंट विजय सरदेसाई यांना आम्ही निवेदन दिले आणि त्यांच्याच एका सांगण्यानुसार आम्ही आज आमचे डेलिगेशन घेऊन अध्यक्षाच्या मार्गदर्शनाच्या अध्यक्षतेच्या सकयल आम्ही एक मेमोरँडम दिला DHS डायरेक्टरात की तेथून जाता तितले बेगीन लक्ष घालून ते सुरू करचे म्हणून. सगळ्याकडे प्रोपागंडा आसली, प्रत्येक वेळेचे आम्ही थंय जेव्हा शासकीय कार्यक्रम जातात त्यांना आम्ही पळता की डेटी दितात आणि कारण लास्ट जी डेट असली ही 26 जानेवारी दिल्या, पण 26 जानेवारी हार्डली येऊन तेकलो आहे, 4-5 दिवसांनी 26 जानेवारी येतात पण थंय कसलेच काही एक त्याची तयारी ना. हांव त्या हॉस्पिटलाच्या कुशीक रावतां आणि त्या लागून एक ती आमचे जे तळमळ असा या हॉस्पिटला संदर्भात की पूर्ण पेडण्यातले लोक एक बरे एक सुसज्ज आरोग्याच्या दृष्टीन एक जी अपेक्षा धरून असतात जे आमकां पेडण्यानूच मेळटले म्हणून त्याच्यापासून वंचित जायत असतात. 26 तारखेक वेगळ्या कार्यक्रमांची थंय आम्ही आता घोषणा केली आयकल्या, पण हॉस्पिटलाच्या संदर्भात स्पेशली हेल्थाच्या संदर्भात हंगासरलो थंयसरलो जो प्रतिनिधी ज्याका निवडून दिला तेणे ह्याचेर अजून पर्यंत आमकां दिसना कितें तेणें पावला फुडें मारल्या अशी सांगले वयता की काम चाललं, पण अजून थंय तुजे प्लंबींग इलेक्ट्रिफिकेशन स्टाफ बाबा थंय कोण भरती करतले, जो ग्रावंड स्टाफ आहा थंय लागतलो त्याची काय हे ना, डॉक्टरांची अजून तरतूद काही एक ना आणि कशा परिस्थितीन हे फुडें हॉस्पिटल वयतले हे कळपाक मार्ग ना. तसे हांवें म्हटलं की जे 2019 स्टार्ट जावपाचे हॉस्पिटल टील डेट ओपन जायना, जेचो सुरवातीचो एस्टिमेट कॉस्ट आसलो 48 करोड्स जो आतां वाडोवन 52 पावला, पूण तो कितलो वाडटलो काय कितें, 75 पावतलो काय तो 100 पावतलो आनी अशेंच आमकां पेडणेकारांक फटयत वयतले काय कितें. बाकीचे जर आमी पळोवपाक गेले जाल्यार इतर आमी पळयले जाल्यार सगळ्या रस्त्यांक आमी पळयता जाल्यार रंगरटी चललेली आसा, तेचेर कोट्यांनी रुपये खर्च जाता, पूण एखाद्या थंयसरले जेन्युन जी प्रायोरिटीन जी आमची समस्या आसा जे आमकां खरी म्हटल्यार तेची तरतूद करपाक जाय आसली ती आरोग्याच्या दृश्टीन आसली, तेचेर कांयच केलें वचना हेचें दुख्ख जाता. आणि तेका आमी दर वेळार आमी थंय पेडण्या स्थानीक आमच्या पत्रकारांक घेवन वगैरे आमी अनेक वेळाचेर आमी आमच्यो मागण्यो मांडलेल्यो आसा, पण आज आमकां दिसलें की आमी सरळ धडक आमी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस जे डायरेक्टराक मेळोन तेंकां एक मेमोरँडम दिवन तरी पळोवया की तिचें कितें तळमळ आसा पळय तें. तिणें आश्वासन दिलां की आपण हेतून लक्ष घालता आणि जाता तितले बेगीन आपण हे करून घेता. डिले कित्याक लागून जाता असं दिसता तुमकां? जर थंय आम्ही जर विचारले केन्ना जर प्रश्न केलो जाल्यार विषय येता की फायनान्शियल तरतूद आहा म्हणून. म्हाका दिसना एखाद्या खंयच्याच प्रोजेक्टाची फायनान्शियल तरतूद केल्या शिवाय तो प्रोजेक्ट उबो जाता म्हणून त्याचे टेंडरूच जावचे नासले, तेका फायनान्शियल अप्रुवल ना जाल्यार वर्क ऑर्डरूच जावची नासली. कित्याक डिले करतात की एखाद्या म्हाका अशें दिसता की थंयसर जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्यानी अजून तो आपल्या काळजाचो विषय करून घेवंक ना. मग त्यांना पहिले झाले आम्ही तुम्ही पहिले असलेले कित्येक वेळाचे इतर जे इव्हेंट जे चालल्यात पण ते मोठ्या दिमाखान चालल्यात, त्यांचे रस्ते तुम्ही चोपड्या भितर सरशात जाल्यार रस्तो लसता पण वयर पयशात जाल्यार सगळे आसता, जे पताका ज्यो तुजे पोस्टरबाजी असता पळय ती सारखी म्हणजे दिमाखान व्हडल्यान हे दिसता सारखे आणि रस्त्यार पयशे लस दिसता अशें ही परिस्थिती आहा आमची. पण हितून तुमच्या MLA कितें इंट्रस्ट घेऊन हांव हेल्थ डिपार्टमेंट MLA जर इंट्रस्ट घेतलेलो आणि हे जर काम फुडें गेलें जाल्यार आमकां पणजे येवपाची गरज पडची ना. MLA आमी थंयच्यान थंयसरल्या लोकांनी निवडून धाडला हो मेंबर ऑफ लॅजिस्लेटीव असेंब्ली म्हणून, तेका लॅजिस्लेशन करपाक तेचें काम आसता हे सगळे पाठ पुरावो करून ते जाता तितले बेगीन करपाचे. डेटी बसच्यो तुमी आनी हे जाहीर रित्या डेटी दिल्या हे हांव सांगता अशें भाग ना, ते रेकॉर्डाचेर आसा कितल्याशा थंयसरल्या प्रसार माध्यमांच्या हेचेर दर वेळाचेर 4 महिन्यान 2 महिने आतां लास्ट डेट दिल्ली 26 जानेवारी निदान तुमी डेटी जर दिवन त्या आमच्या पेडण्याच्या लोकांक तुमी फटोव नाकात. पळय ज्या परिस्थितीन ते काम जर पळयलें आमी जाल्यार त्या कामाक म्हाका दिसता अजुनूय 4-5 महिने वयतले. म्हाका दिसता ते बिफोर मनसून्स हे हॉस्पिटलाचे ओपनींग आनी पूर्ण ओपनींग आहा अशें फाटल्या 2022 इलेक्शनाच्या वेळार पयलीं अशें तेचो एक असोच मोठो शामियाना मंडप वगैरे घालून तेचें उद्घाटन जाल्लें, लोकांक दिसलें की आतां हॉस्पिटल हें सगळ्यांक ओपन म्हणून. पूण परत आसलें तशें पट्टी मारून दोळ्याचेर पट्टी मारून थंय जर पळयलें जाल्यार एक डायलिसीस युनिट स्टार्ट केल्लो
आणि त्या डायलिसिस युनिटाच्या लिटरली पहिल्या जाल्यार तुम्ही दोनच पेशंट थंय ट्रिटमेंट घेता, तिसरो पेशंट ना येद्या व्हडल्या हॉस्पिटलात. हे 100 बेडेड हॉस्पिटल आसा आणि ते जीएमसीन संलग्न करून आसा. सो डेडलाईन कळटा आमकां की तुमचं काम डिले झालं, ते काम पूर्ण करपाक ते ओवरनायट जावचें ना, पण तरी सुद्दां ते 4 ते 5 म्हयन्यांत पूर्ण करपाक जाय. कारण दर वेळाचेर एवरी अल्टरनेट इयर पळयल्या जाल्यार तेच्या रंगाचेर जे पयशे म्हणटात ते म्हणपाची गरज ना, पूर्ण करा आणि मागीर रंग काम करा आणि मागीर त्याचे उद्घाटन करा. हेल्थ मिनिस्टर तुम्ही कॉन्टॅक्ट केला? हेल्थ मिनिस्टर थंय 1-2 वेळाचेर येयला, तेणे सुद्दां तारख्यो दिल्ल्यो की एकदा तर तो रेकॉर्ड आला की आपण 9 महिन्यांत करता, त्या 9 महिन्यांक आता साधारण ना म्हटल्या 5 वर्सां जातली. सो पूर्ण हेचेर लक्ष घालचे म्हणून आज आम्ही हेल्थ डिरेक्टराक येऊन मेळ्या. Yes, thank you. Thank you.